तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. कुपवाडसाठी मंजूर झालेले हॉस्पिटल कुपवाडमध्येच झाले पाहिजे. प्रसंगी न्यायालयात जाऊ, सर्वपक्षीय कृती समितीचा इशारा. कुपवाड हॉस्पिटलबाबतचा ठराव अद्याप प्रलंबित झालेला नाही, त्यासंदर्भात शासनानं म्हणणे मांडण्यासाठी 29 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. तरीही आयुक्त नितीन कापडणीस यांनी कायदे कानून धाब्यावर बसवत निविदा प्रक्रिया राबवली आहे. हा कुपवाडवर अन्याय आहे असा आरोप सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. प्रशासनानं ही प्रक्रिया रद्द करावी, शासनाला आमचे म्हणणे कळावे, कुपवाडमध्येच हॉस्पिटल उभारावे या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या नेतृत्वाखाली उपायुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री जयंत पाटील, खासदार, सर्व आमदारांसह पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी कुपवाड संघर्ष समितीचे अध्यक्ष अरुण रुपनूर, व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष विजय खोत, गौरव हणखंडे, अजय माने, सिकंदर मुल्ला, सुरेश रुपनर, प्रवीण कोकरे, स्वप्नील खोत, आशुतोष धोत्रे, रमेश जाधव, हनुमंत सलगर आदी उपस्थित होते.